जो पहिला आपला आधीचा तास झाला आहे त्यामध्ये आपण आयडेंटिफिकेशन ऑफ पार्ट्स ऑफ स्पीच इन द सेंटेन्सेस, वाक्यातील शब्दाच्या जाती कशा ओळखायच्या आहे यावर आमचा एक भाग आम्ही घेतला आहे. आज त्याच्या आम्ही पुढे निघणार आहोत. त्या तत्पूर्वी काय करूया आपण की सुरुवातीला 5-1 मिनटं त्याचं एक रिव्हिजन घेऊ आणि मग पुढे निघूया. आयडेंटिफिकेशन ऑफ पार्ट्स ऑफ स्पीच इन द सेंटेन्सेस यावर प्रश्न पडतोय परीक्षेमध्ये. यामध्ये सुरुवातीला आपण पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहेत, त्यातल्या फक्त 3-4 पर्यंतच आपण पोहोचलोय. त्यातलं सगळ्यात पहिले आम्ही एक पाहिलं होतं की नाउन हे सामान्यतः त्याच्या आधी एखाद्या डिटर्मिनरला किंवा ॲडजेक्टिव्हला घेऊन येतो. याचा अर्थ ॲडजेक्टिव्ह किंवा डिटर्माइनचं स्थान आम्हाला कळलं की ते नाउनच्या आधी आहे. यांच्यावरून सुद्धा आपल्याला नाउन ओळखता येईल किंवा नाउनच्या आधी येणारे जे शब्द आहे त्याची माहिती देत असतील तर ते ॲडजेक्टिव्ह झालेली एक पोझिशन आम्हाला ॲडजेक्टिव्हची कळली. झालं. दुसरं एक कळलं होतं आपल्याला की प्रीपोजिशन, प्रीपोजिशन हे कोणाच्या आधी येईल, तर एखादं नाउन असेल किंवा नाउनच्या ऐवजी येणारं प्रोनाउन असेल त्यांच्या आधी स्थान कोणाचं आहे, प्रीपोजिशनचं. झालं. आणि तिसरी गोष्ट याच्यातच काय आली की प्रीपोजिशन हा शब्द आम्हाला दिसायला वाटतोय प्रीपोजिशनच, पण त्याच्यानंतर जर तुम्हाला नाउन किंवा प्रोनाउन आढळले नाही तर याला तुम्ही प्रीपोजिशन म्हणू शकत नाही, याला तुम्ही ॲडवर्ब म्हटले होते. काल उदाहरण आठवत असतील तुम्हाला की असे प्रीपोजिशन वाटणारे जे आहेत, समजा इन आहे, त्यामध्ये आपण एक शब्द घेतला होता बिफोर, पुढे एक घेतला होता आणखीन आफ्टर, सिन्स, हे शब्द जर त्यांच्यानंतर तुम्ही नाउन किंवा प्रोनाउन वापर नाही तर हे शब्द काय बनू शकतात, ॲडवर्ब बनू शकतात, हे कालचं आम्ही पाहिलं होतं. इतकंच नाही तर चौथा एक त्याच्यामध्ये पाहिले होते की दोन सेंटेन्सला जोडण्यासाठी सुद्धा कंजंक्शन वापरले होते. सेंटेन्स वन, सेंटेन्स टू, याला आपण टू म्हटलं होतं, याला वन सेंटेन्समध्ये सब्जेक्ट वर्ब, सब्जेक्ट वर्ब दोन वर्ब आवश्यक आहे, त्यावेळेलाच आपण त्या शब्दाला काय म्हटलं होतं, कंजंक्शन. या ठिकाणी सुद्धा या वर्डच्या 4 पैकी 3 आपल्याला कामामध्ये पडले होते. एक होतं बिफोर, दुसरं होतं आफ्टर, तिसरं होतं सिन्स. याला परत पाहू आपण नंतर लिहिताना. झालंय. आज आपल्याला जे काही पाहायचं आहे ते म्हणजे पुढच्या 2 शब्दाच्या जातीकडे आणखी आपण चाललोय. बघा आजचा आहे त्याच्यामध्ये प्रोनाउन व ॲडजेक्टिव यातील फरक. याचा अर्थ काही शब्द इंग्लिशमध्ये असे आहेत जे प्रोनाउनचं पण काम करू शकतात किंवा ॲडजेक्टिव्हचं पण काम करू शकतात. मग आम्ही ओळखायचं कसं ते प्रोनाउन एका ॲडजेक्टिव्ह आहेत. फार काही जास्त शब्द नाही आहेत, एक 10-12 शब्द आहेत, तेवढे आपण लक्षात ठेवूया. झालं. मग प्रोनाउन किंवा ॲडजेक्टिव्ह व्हायचं असेल तर सगळ्यात पहिले हे कोणते कोणते शब्द आहेत की जे दोघांच्याही घरात जाऊ शकतात, त्याच्यामध्ये बघा हीच, धीस, दॅट, दीज, दोज, इच, आयदर, त्याला इदर वाजतात, नायदर, निदर वाजतात, हुज, विच, अँड लास्ट वन ए वॉट. म्हणजे ही गरज पडली तर प्रोनाउन नाउनच्या ऐवजी येणार आहे. झालं. मग आता सगळ्यात पहिले प्रोनाउनची डेफिनेशन काय केली होती आपण की प्रोनाउन इज अ वर्ड दॅट इज यूज्ड इन्स्टेड ऑफ नाउन, नामाच्या ऐवजी त्याच अर्थाने वापरला जाणारा जो शब्द असतो तो कोणता असतो, प्रोनाउन असतो. लक्ष ठेवायचं आहे. म्हणजे प्रोनाउन काय होतं बघ बरं, प्रोनाउन इज यूज्ड इन्स्टेड ऑफ नाउन, कोणाच्या ऐवजी आलाय तो नाउनच्या. म्हणजे सरळ सरळ नाउन आले आणि नाउन ने आले तर नामाची जागा कोण घेतं याच्यामध्ये, प्रोनाउन. दोनपैकी एकच वापरता येईल आपल्याला. झालं. एक तर नाउन घ्या किंवा नामाच्या ऐवजी काय घ्या तुम्ही, प्रोनाउन घ्या. झालं. ॲडजेक्टिव्हची पोझिशन काय शिकलो होतो आपण ॲडजेक्टिव्हमध्ये,
त्याच्यामध्ये एक शिकलो होतो की ॲडजेक्टिव्ह पहिल्या स्थितीला काय होतं बघा बरं, नाऊनच्या आधी ते वापरले गेलेले आहे तिथे. कारण ते कोणाची माहिती देत आहे, नामाचीच माहिती देईल. मग याच्यामध्ये आपण पाहिलं बघा बरं, ॲडजेक्टिव्ह ही पहिली पोझिशन बघा, ॲडजेक्टिव्ह हे कशाच्या आधी आलेले आहेत, नामाच्या आधी आलेले आहेत, ही माहिती कोणाची देईल इथे, नाऊनची. मग एक पोझिशन एक लक्षात ठेवायची ना, की तुम्हाला नाऊनच्या नंतर एखादं प्रोनाऊन आलेलं चालेल, कारण ते दुसऱ्या वाक्याचा भाग राहील. पण नामाच्या आधी प्रोनाऊन येईल का, तर येणार नाही. पण तुम्हाला जर असं दिसलं बघा, प्रोनाऊन हे नाऊन आधी वापरलेले दिसेल तर ते प्रोनाऊन नसून ॲडजेक्टिव्ह असते. काय बनते ते त्याला ॲडजेक्टिव्ह. म्हणजे तुम्हाला प्रोनाऊन दिसायला लागलंय हे पण कोणाच्या आधी वापरलेलं, नाऊनच्या आधी, आणि तुम्ही पटकन त्याला प्रोनाऊन म्हणत असाल तर चुकतंय. तो कोण बनण्याची शक्यता आहे त्याला ॲडजेक्टिव्ह. नाऊनच्या आधी कोणाचं स्थान आहे आपल्याकडे, ॲडजेक्टिव्ह प्रोनाऊनचं नाही. एक्झाम्पल आपण पाहूया बघा, दिस इज हिज बुक, आणि दुसरं घेतलंय मी याच्यामध्ये बघा बरं, धिस बुक इज हिज. पहिल्या दोन पोझिशन बघा, इकडं पण हिज आहे, इथं पण हिज आहे, इथं पण धीस आहे, इथं पण धीस आहे. काय फरक आहे दोघांमध्ये? जर असे दोन सेंटेन्स दिले किंवा एक सेंटेन्स दिलं आणि त्याने विचारलं की काउंट द ॲडजेक्टिव्ह इन द गिवन सेंटेन्स, दिलेल्या वाक्यातील तुम्ही काय करा, त्यातले ॲडजेक्टिव्ह मोजा किंवा प्रोनाऊन्स मोजा. याच्यामध्ये प्रोनाऊन्स किती आहेत, एक एक दोन आहेत. बरं जण कधी याला आणि याला लगेच म्हणजे किती, दोन, तर नाही. याच्यात एकच प्रोनाऊन आहे, वरच्यात एकच प्रोनाऊन आहे, इथं एकच प्रोनाऊन आहे, इकडे एकच ॲडजेक्टिव्ह, इकडे एकच ॲडजेक्टिव्ह, लक्षात ठेवायचं आहे. मग यामध्ये बघा बरं, हिज बुक इस, याच्याकडे काय बघा बरं, नाऊन. नामाच्या आधी आला प्रोनाऊन होईन का, तर नाही. हा ॲडजेक्टिव्ह झाला, याच्याकडे नाऊन आहे का, तर नाही. मग हा कोण होता याच्यामध्ये, प्रोनाऊन. तो हिंदी मध्ये डायलॉग नाही आहे का अमिताभचा, की मेरे पास ये है, मेरे पास वो है, मेरे पास तेरे पास क्या है, मेरे पास माँ है. इसके पास क्या है, इसके पास माँ है. इसके पास क्या है, इसके पास नाउन है, इसके पास नाम है. चलो, म्हणजे या शब्द ही वरची जी यादी लिहिली, या शब्दांच्या सोबत जर तुम्हाला नाउन दिसले तर हे जाती कोणाच्या घरात, ऍडजेक्टिव्हच्या. ते जर विदाऊट नाउन दिसले तर ते जाती कोणाच्या घरात, प्रोनाऊनच्या घरामध्ये. लक्षात ठेवायचं, लगेच ते दोन जातींमध्ये आपल्याला कन्फ्यूज करू शकतात. मग हे झालं प्रोनाऊन, हे झालं ऍडजेक्टिव्ह. आता या दोघांमध्ये सांगा, इसके पास क्या है, इसके पास मां है. नाही, मां नाही, इसके पास नाउन है. क्या है, इसके पास नाउन है. तो ये बन गया ऍडजेक्टिव्ह और ये बन गया प्रोनाऊन. शब्दानं काय केली, फक्त एक शब्द फिरला की जात फिरलेली आहे, लक्षात ठेवायचं. तुम्ही या वाक्याला असं लिहू शकता का, धिस बुक इज हिज बुक, असं लिहिता येत नाही. एकाच वाक्यामध्ये नामाची तुम्हाला द्विरुक्ती करता येणार नाही, आवृत्ती करता येणार नाही. नामाची आवृत्ती टाळण्यासाठी तर सर्वनामाचा जन्म झाला ना. इट अवॉइड्स द रेप्युटेशन ऑफ नाऊन. प्रोनाऊन काय करतो, त्याचं रेप्युटेशन टाळतो, कोणाचं, नाऊनचं. म्हणूनच त्याला आपण वापरतो ना. चल, याही ठिकाणी आणखीन आपण बघूया. आता हे सांगा, याच्यामध्ये कोण आहे, हुज इज धिस बुक, सांगा. आता हे कोण याच्यामध्ये, हुज कोण आहे आणि धिस कोण आहे. तर लगेच म्हणतात, हुज इज धिस बुक, धिस बुक, बुक झालं नाऊन. मग हे कोण झालं याच्यातील ऍडजेक्टिव्ह. मग हुज कोण आहे, हे ऍडजेक्टिव्ह आहे का प्रोनाऊन आहे. याच्या बाजूला कोण आहे सांगा बरं, हे वर्ब आहे, याचा अर्थ नाऊन आहे का, तर नाही आहे. मग हा पट्ट्या स्वतःच काय झालंय, तर प्रोनाऊन. जर आपल्याला याला ऍडजेक्टिव्ह करायचं असेल तर हे बुक याला देऊन टाका लागेल. वाचून बघा, हुज बुक इज दिस, हुज बुक इज दिस, झालं ते ऍडजेक्टिव्ह. आता विच फूड, विच फूड, विच फूड डू यू लाईक मोस्ट, विच फूड, फूड लगेच म्हटलं, काय झालं असं नाऊन. विच काय झालं सर, ते ऍडजेक्टिव्ह. एखाद्याने विचारलं, विच इज युअर फेवरेट गेम, ऐका बघून काय बोलतो, विच इज, विच इज, विचच्या बाजूला इज वर्ब आहे. विच काय झालं मग, हे आता ऍडजेक्टिव्ह आहे का प्रोनाऊन आहे, तर ते प्रोनाऊन झालेलं आहे. झालं, मग ते प्रोनाऊनचा कोणत्या पार्टमध्ये येईल ते आपण नंतर शिकूया. सध्या बेसिक लेवलला आपण ऍडजेक्टिव्ह आणि प्रोनाऊनमधला फरक कळायला पाहिजे. चला आता बघा, मी इथं दिलं, इच ऑफ द थ्री बॉईज इज प्रेझेंट.
तिघातला प्रत्येक जण हजर आहे. चला हे ईच कोण आहे? ईच नंतर नाऊन आहे का? ते म्हणतील आहे ना सर, ईच च्या नंतर नाऊन. हे बघा सर बॉईज, अरे हे नाहीये का? नाही बघा, ईच च्या नंतर हे ऑफ काय झालं? हे प्रिपोजिशन. आपण कालच पाहिलं ना प्रिपोजिशन एक तर नामानामातला संबंध लावीन, नाही तर सर्वनामाचा सर्वनामातला किंवा नाम सर्वनामातला संबंध लावतील किंवा सर्वनाम नामातला संबंध लावीन, त्याचा तो योग घडून आणेन. मग याच्यामध्ये बघा ईच ला ऑफ, ईच नंतर ऑफ, आणि हे ऑफ कोणाच्या आधी आलेलं आहे? हे पूर्ण नऊ फ्रेजच्या आधी आलेलं आहे. याच्यात हे नऊने हे याच्यातील ॲब्जेक्टिव्ह आहे, हे पण याच्यातले ॲब्जेक्टिव्ह डिटरमायनर आहेत, लक्षात ठेवायचं. मग हा कोण झाला? आता हा याच्यातला प्रोनाऊन झाला. मी जर याला कळलं असतं की ईच बॉय इज प्रेझेंट, ईच बॉय इज प्रेझेंट, आता बॉय नाऊन झालं, ईच काय झालं असतं? याच्यातील ॲब्जेक्टिव्ह झाले असते. झालं तर एवढा स्क्रीनशॉट काढून घ्या. मला असं वाटतं की एवढ्या याच्यातून हा कॉन्सेप्ट क्लिअर झाला, कशातला प्रोनाऊन ॲडजेक्टिव्हला. तर याच्या पुढे आपल्याला बघायचं आहे की ॲडजेक्टिव्ह आणि पुढे येणारं ॲडवर्ब यांच्यामध्ये काही फरक करता येईल का आपल्याला, कारण आपण अशा चॅप्टरमध्ये आहोत, अशा टॉपिकमध्ये आहोत की जिथं ते शब्द स्वतःचं रूप बदलत नाहीत पण ते कार्यानं काय करतात, म्हणजे ते का जात बदलतात. एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. ॲडजेक्टिव्ह व ॲडवर्ब यातील फरक. ॲडजेक्टिव्हचं स्थान कुठं पाहिलंय, ॲडजेक्टिव्हचं डेफिनेशन काय, ॲडवर्बची डेफिनेशन काय, ॲडवर्बचं स्थान कुठं राहील, आपण ते पण पाहणारच आहोत. चल ॲडजेक्टिव्हची डेफिनेशन काय दिली होती तुम्ही बघा. ॲडजेक्टिव्ह गिव्ज proper information about noun or pronoun. नाम किंवा सर्वनामाविषयी विशेष माहिती सांगून त्याची व्याप्ती मर्यादित करतो तो झाला ॲडजेक्टिव्ह. पण याची पोझिशन काय ती आम्हाला सांगा, हे तर कळालंय सर आम्हाला. चला आपण एक पोझिशन याची पाहिली होती, ती म्हणजे नाऊनच्या आधी याने यावे, कुणी ॲडजेक्टिव्हनं. ते एक किंवा एकापेक्षा जास्त असू शकतात. आपण एक उदाहरण आताच पाहिलं तर बघा, मी असं घेतलं समजा दीज बॉईज आर इंटेलिजंट घेतले. मग याच्यामध्ये बॉईज झालं नाऊन, नाऊनच्या आधी आलं हे ॲडजेक्टिव्ह, ते डिटरमायनर सुद्धा आहेत. मी ह्याला वाढवलं आता बघा बरे वाक्याला, ऑल दीज फर्स्ट फाईव्ह छॉल, परत दिलं मी तो फ्रेंच बॉईज आर इंटेलिजंट. चला यामध्ये परत कोणी सर बॉईज नाऊने आणि त्या नाऊनच्या आधी बघा बरं किती मेंबर आले, एक दोन तीन चार पाच सहा, एकूण किती झाले, सहा ॲडजेक्टिव्ह आहेत जे नाऊन बॉईजच्या आधी आलेले आहेत. ते सगळे कोण झाले याच्यातील ॲडजेक्टिव्ह. नंतर ते कोणत्या कोणत्या वेगळ्या वेगळ्या त्याच्या भागामध्ये ते ॲडजेक्टिव्हच्या ते सुद्धा आपण नंतर पाहणार, कारण ॲडजेक्टिव्ह सुद्धा 11 प्रकारे, सर्वनामासुद्धा 11 प्रकारे, ते आपल्या डिटेलमध्ये शिकायचे नंतर. पहिले फक्त आम्ही ओळखतो की ॲडजेक्टिव्ह आम्हाला ओळखता येतं की नाही. झाले बघा, हे नामाच्या आधी आलेले आहेत हे ॲडजेक्टिव्ह, यांना पुढं चालून ॲट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणतात. मराठीवाले त्यांना अधिविशेषण म्हणतात. म्हणजे आता एक पोझिशन आम्ही शिकलो की नाऊनच्या आधी येणारा ॲडजेक्टिव्ह आम्हाला कळायला लागलंय. आता आपल्याला बघायचंय की सर नामाच्या नंतर येते का हो इथं, तर नामाच्या नंतर असं म्हणायच्या ऐवजी आता बघू आपण त्याला एक वेगळी पोझिशन देऊन टाकू. या दुसरी पोझिशन ॲडजेक्टिव्हची आता बघा. सामान्यतः बी चे रूप मेन वर्ब असेल तर त्यानंतर नामाशिवाय येणारे ॲडजेक्टिव्ह. नामाशिवाय ते आले आणि नामासोबत आले तर परत ते नामाच्या आधीच येईन ना, हे तर आम्हाला आधीच माहिती आहे. पण नामाच्या शिवाय सुद्धा ॲडजेक्टिव्ह येतात का? तर हो. मग ह्याला बीचे रूप जेव्हा मेन वर्ब झाले, ते प्रेडिकेट आपण असं म्हटलेलं आहे त्याला,
वर्बला प्रेडिकेट देखील म्हणतात आणि याला प्रेडिकेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणूया, ते पण एकापेक्षा जास्त असू शकतात. इथंच एक उदाहरण बघा ना, म्हणजे बीचे रूप तुम्हाला काय पाहिजे ते म्हणजे मेन वर्ब. काय म्हणते सर, बीचे रूप सांगा ना आम्हाला. आता बीचे रूप बघा, ॲम आहे, इज आहे, आर आहे, वॉज आहे, वर आहे, स्वतः बी सुद्धा आहे, ते मॉडेलसोबत वापरता येईल ना आपण. विल बी, शॅल बी, कॅन बी, वुड बी, कुड बी, माइट बी म्हणू शकता ना तुम्ही, झालं. मग त्याच्यानंतर हे मेन वर्बचेच काम करणार आहे सगळे, झालं पा. मग याच्यामध्ये हे बीचं रूप आहे का, तर आहे ना सर हे बीचं रूप. याच्यानंतर येणारे इंटेलिजंट, हे सुद्धा कोणाची माहिती देत आहे, बॉयची. मग हे पण कोण झालं, याच्यातील ॲडजेक्टिव्ह. पण आपण पाहिलं की हे नामाच्या आधी येणारे ॲडजेक्टिव्ह होते, आधी विशेषण. ते नामाच्या नंतर म्हणजे बीच्या रूपाच्या नंतर नामाशिवाय आले, ते कोण झाले, याच्यातील प्रेडिकेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. इथं पण तसंच आहे बघा, आर हे काय झालं, बीचं रूप आहे, हे कोण झालं, याच्यानंतर येणारे, याची माहिती देणारे, हे सुद्धा कोण झालं, ॲडजेक्टिव्ह. म्हणजे आता एक नाही दोन पोझिशन आम्हाला काल ॲडजेक्टिव्हचं, एक त्यांना वाक्यामध्ये नामाच्या आधी यावं किंवा बीच्या रूपाच्या नंतर यावं, झालं. पण इतरही काही नॉन ॲक्शन वर्ब्स असतील ना की त्याच्यानंतर ते येऊ शकतात. उदाहरणार्थ फील आहे, साऊंड आहे, झालं, अपियर आहे, याच्यानंतर सुद्धा तुम्हाला ॲडजेक्टिव्ह वापरता येतील. आपण म्हणतो ना, इट अपियर्स गुड, इट अपियर्स गुड, इट साऊंड्स प्लीजंट, आपल्याला म्हणता येईल त्याच्यामध्ये, ते सुद्धा ॲडजेक्टिव्ह बनतील. ॲडजेक्टिव्हची एक पोझिशन काय आली, तर ॲडोप काय म्हणतंय. ॲडोपची एक पोझिशन आपल्याला आधी पण कळाली होती ना, आताही आपण विचार करतोय पहा बरं, खास करून ॲडोपविषयी. ॲडवर्ब हे कोणाकोणाविषयी माहिती देते बघा. ॲडवर्ब हे वर्ब, त्याच्यानंतर ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडवर्ब विषयी अधिक माहिती देते. म्हणजे ॲडवर्ब काहीतरी ॲड करतो कोणाच्या मिनिंगमध्ये, वर्बच्या. ॲडवर्ब ॲड समथिंग टू द मिनिंग ऑफ द वर्ब ऑर ॲडजेक्टिव्ह ऑर ॲडवर्ब, यांच्या तुम्ही मिनिंगमध्ये त्याला ॲड करू शकता ॲडवर्बला, झालं. मग यासाठी महत्त्वाचं, हे कोणाच्या रूपाच्या नंतर आले होते बघा बरं, हे बीचे रूप काय पाहिजे, याच्यामध्ये मेन वर्ब पाहिजे, लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये ॲक्शन नाही आहे, झाले. मग आता याच्यामध्ये एक शिकूया बघा, ॲक्शन वर्ब नंतर ॲडवर्ब वापरले जाते. जर ते वर्बची माहिती देत असेल तर ॲक्शन वर्बमध्ये एवढं लक्षात ठेवायचे की याच्यामध्ये बीचे रूप तुम्हाला वापरता येणार नाही, मुख्य क्रियापद म्हणून, मेन वर्ब म्हणून, ते हेल्पिंग म्हणून काम करू शकतं. तिथं इथं बीच्या रूपाला लगेच लागूनच ते आलेले आहे, तर इथं मात्र काय की ॲक्शन वर्बच्या नंतर ते येतील, झालं. मग आता असे काही शब्द आहेत का की जे दोन्हीही घरामध्ये बसतायत पण आपल्याला ओळखायला लागेल हे ॲडजेक्टिव्ह आहे का ॲडवर्ब आहे, ते सुद्धा पाहता येईल. बघा आता ह्या दोन्हीमध्ये बसणारे, मग यांची उदाहरणं आपण पाहूया. याच्यामध्ये बघा, वेल हा शब्द ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडवर्बचं काम करू शकतो, झालं. त्याच्यानंतर आपण घेतलं इथं बेटर, पुढे घेतलं मी याच्यामध्ये बेस्ट, तसं मी वर्स, वर्स्ट, फास्ट हा पण शब्द मी याच्यात घेऊ शकतो, झालं. मग आता ह्यांच्याविषयी सुद्धा आपण इथं पाहूया की कोण याच्यामध्ये ॲडजेक्टिव्ह आहे आणि कोण याच्यामध्ये ॲडवर्ब आहे. तुम्ही एवढा एक स्क्रीनशॉट काढून घ्या, याला मी परत वर लिहितो आणि परत आपण शिकू. ॲडजेक्टिव्हबद्दल आताच आपण पाहिलं की लक्षात ठेवायचं की वर्ब म्हणजेच हे मेन वर्ब जे आहे ते इथं बीचे रूप असेल तर त्यांच्यानंतर ॲडजेक्टिव्ह येते, एक. दुसरी गोष्ट आम्हाला कळली की ॲडवर्ब केव्हा येईन, तर त्यासाठी ते ॲक्शन वर्ब आवश्यक आहे, म्हणजे बीचे रूप नसावे. ॲक्शन वर्बच्या नंतर एखादा ऑब्जेक्ट येईन किंवा याला लागून लगेच काय येईन, तुमचं ॲडवर्ब येईन किंवा त्याच्यानंतर सुद्धा काय येऊ शकते, ॲडवर्ब. ॲडवर्ब कोणाची माहिती देणार आहे, सरळ सरळ त्या ॲक्शन वर्बची, जिथं बीचे रूप नसणार मेन वर्ब म्हणून. यामध्ये बसणारी कोणकोणती शब्द आहे मी आत्ताच लिहिली होती बघाय, वल. त्याच्यानंतर हे गुडचंच काय आलेलं आहे इथं, ॲडवर्ब झालेलं आहे ते वेल, पण हे ॲडजेक्टिव्ह का ॲडवर्बचं काम करू शकते. गुडचं सेकंड फॉर्म असणारा बेटर हा ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडवर्ब बनवू शकतो, तर थर्ड फॉर्म असणारे इथं बेस्ट, झालं. त्याच्यानंतर आणखी एक शब्द घेतला तर आपण वर्स, वर्स्ट, फास्ट, इतरही आहेत.
हे जे शब्द घेतलेले आहेत आपण, हे गरज पडली तर ॲडजेक्टिव्ह, गरज पडली तर काय म्हणतात ॲडव्हर्ब, त्यांची पोझिशन व्यवस्थित पाहून घ्या. पाठ करून ठेवू नका, नाही तर काही पाठ केलं की नाही. वेल ॲडव्हर्ब, बेटर, बेस्ट, वर्स, वर्स्ट, ॲडजेक्टिव्ह, फास्ट, ॲडव्हर्ब, पाठच करून ठेवलं. काही तर लगे फास्टला यलवाय लावून फास्टली सुद्धा तयार करतात. फास्टली ॲडव्हर्ब, लक्षात, फास्टला तुम्हाला यलवाय लावता येणार नाही. तसंच तुम्हाला गुडला सुद्धा यलवाय लावता येणार, गुडली असं करताना. वेल, त्याचं काय झालंय, वेल हे झालं याच्यातलं. मग आता ॲडव्हर्ब एक ॲडजेक्टिव्ह आपण लगेच पाहूया. एक्झाम्पल्स मी लिहितो, तुम्ही पहा. ऑल इज वेल, एका चित्रपटात गीत होतं हे, 3 इडियट्समध्ये फार गाजलेला चित्रपट. ऑल इज वेल, इज काय झालं याच्यातलं वर्ब, सर हे बीचं रूप आहे, बीच्या रूपाच्या नंतर आलंय सर. हा, आणि हा कोण आहे मग इथे, हा झाला ऍब्जेक्टिव्ह, ऍडव्हर्ब होणार नाही. झालं, आता दुसरं घेतलं बघा. ही स्पीक्स इंग्लिश, ही स्पीक्स इंग्लिश वेल. झालं सर, स्पीक्स काय झालं सर, याच्यातला ऍक्शन वर्ब आहे सर हे, याच्यामध्ये बीचं रूप नाही. आणि मग हे येणार वेल काय झालं, ह्याच्यातलं ऍडव्हर्ब. मग तुम्ही कल्पना करा की परीक्षक ह्या दोन वाक्यापैकी कोणत्या वाक्याला उचलेल. ज्या विद्यार्थ्यानं पाठ करून ठेवलंय वेल हे ॲडव्हर्ब असतं, वेल हे ॲडव्हर्ब असतं, त्याला परीक्षकाला चांगलं माहिती आहे की तो हे वाक्य दिल्याच्या नंतर उत्तर बरोबर लिहिणार आणि मार्क काढणार. लक्षात ठेवायचंय, जे आपल्याला येतंय, जे सामान्याला येतंय, त्याची परीक्षा नसतीये. जे सर्व काही, ज्या सर्व काही येतंय ज्या मुलांना, त्यांची ती खरी अर्थानं परीक्षा आहे. हे घेईन तो, कारण इथे काय बघा, ऍडजेक्टिव्ह झालं. आता काही नाही, बेटरला पाठ करून ठेवलंय बघा. बरं, आता मी इथे दिलं बघा. ही प्लेज क्रिकेट बेटर दॅन आय डू, यांचा पण व्यवस्थित वापर करा बघा इथं. प्लेज आणि इथे काय झालं, मी डू. मी जर ही रिकामी जागा दिली असती आणि तुम्हाला म्हटलं असतं भर रे या रिकाम्या जागेमध्ये पटकन भर, आता मी तुम्हाला उत्तर तर सांगून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे प्रश्नच नाही आहे. लगेच मी दुसरी रिकामी जागा दिली असती तर डज, आणि तिसरी रिकामी जागा दिली असते तिथे काय दिलं असतं, तिसरा पर्याय दिला डू. आता सांगा बरं, बऱ्याच जणांनी अशी सुद्धा रिकामी जागा पेपरला येऊन गेलेली आहेत. हे डिग्रीमध्ये आपण शिकतोच पुढे जाऊन. काही जण पटकन दिली असं, ही प्लेज क्रिकेट बेटर दॅन आय ॲम, पटकन सांगून मोकळा. आय ॲम छान वाटत, आय ॲम चूक. काय म्हणते सर, याला यस लागलंय, प्लेज. इकडं घ्यायचं डज, आय डज चूक. आय सोबत डज वापरता येत नाही, ते फर्स्ट पर्सन सिंग्युलर आहे. तिथं काय पाहिजे, डू. इथं डीड पण चालणार नाही, कारण इथं काय झालंय, जो याचा फॉर्म आहे तोच तिकडे तुम्हाला द्यावा लागेल, टेन्स बदलता येणार नाही. एक थोडंसं सांगायचं होतं, मी सांगून दिलं आहे, ठीक आहे. आता बघा इथं मी डू, मला हे बाकीची गोष्टी विचारायचं नाही. बघा परीक्षक एकाच वाक्यामध्ये कुठं कुठं तो विचारू शकतो तुम्हाला जाती. तो तुम्हाला हे 1, 2, 3 यांची जात विचारणार नाही, पण तो याची जात विचारू शकतो, याची जात विचारू शकतो, इथली रिकामी जागा विचारू शकतो. मग सांगा हे कोणत्या जातीमध्ये बसतंय सर, बेटर ऍब्जेक्टिव्ह का ऍडव्हर्ब, सांगा हे ऍब्जेक्टिव्ह की ऍडव्हर्ब, पटकन. इथं ऍक्शन वर्ब आहे, हो सर. इथं बीजरूप आहे का, नाही. मग ऍक्शन वर्ब असल्या कारणानं हे कोण झालेलं आहे, ऍब्जेक्टिव्ह होणार नाही, हे झालं ऍडव्हर्ब. बघा मी इथं दिलंय, ही इज बेटर दॅन आय ॲम. आता मी ॲम घेतलं का, इथं बीचं रूप आहे का, बीचं रूप आहे. मग हे बेटर कोण झाले याच्यातील, ॲब्जेक्टिव्ह. तर यातलं सिलेक्ट करायचं तर कोणतं करता, आणि खास करून चुकण्यासाठी तर हेच सिलेक्ट केलं जाईल, कारण हे कोण याच्यातलं, ॲडव्हर्ब. तसंच घेतलं बघा बरं, माय वॉच इज फास्ट बाय 10 मिनिट्स. चल, इथलं फास्ट काय आहे सर, हे बीचं रूप आहे. मग हे कोण झाले याच्यातील, ॲब्जेक्टिव्ह. सावं घेतला मी, ही रन्स फास्ट, सांगा आता इथं काही नाही, ही रन्स फास्ट. मग फास्ट बरोबर आहे का फास्टली बरोबर आहे, असं सुद्धा टाकू शकते ते. ही रन्स फास्ट, ही रन्स फास्टली, फास्टली शब्द इंग्लिशमध्ये नाही. झालं,
काही जण पाठकून ठेवलं ॲडव म्हणजे यलवाय, ॲडव म्हणजे यलवाय. सगळ्यांनाच यलवाय लागत नाहीत आणि सगळेच यलवाय लागलेले प्रत्यय असणारे ॲडवच असतात असं काही नाही, काही ॲडजेक्टिव्ह पण असतात. ते पण आपण पुढच्या तासाला पाहणारचो. फक्त तुम्ही हजर राहा, शांततेने घ्या, हळूहळू आपण पुढं निघणार आहात. हे झालं इथलं फास्ट. पण हे कोण याच्यातलं? सर हे ऍक्शन वर्ब आहे आणि हे झालं याच्यातलं ऍडव्हर्ब. म्हणजे एक क्वेश्चन काय आली आम्हाला ऍडव्हर्बची की ऍक्शन वर्बच्या नंतर ते येऊ शकते. ठीक आहे, आता यामध्ये आणखीन आपण मेंबर पाहतोय, इथंच मी घेऊन टाकतोय पुढे थोडस. त्यातले काही शब्द असे आहेत बघा, वेरी, त्याच्यानंतर लेस आले. हे जे आहेत हे व्हेरी लेस हे ऍडजेक्टिव्ह पण बनू शकतात, ऍडव्हर्ब पण बनू शकतात. तर कसे बनतील ते पण आम्हाला पाहायचे. बघा, हे व्हेरी ऍडजेक्टिव्ह केव्हा बनेल? जेव्हा ह्या व्हेरीच्या नंतर तुम्हाला नाऊन आढळेल त्यावेळेला हे नामाच्या आधी येणारं व्हेरी काय असेल? ऍडजेक्टिव्ह असेल. याच्याही आधी आर्टिकल द वापरलं जाईल डिटरमाइनर. एक पोझिशन का आली. दुसरं, हे जे व्हेरी आहे हे व्हेरी जर एखाद्या ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडव्हर्बच्या आधी वापरले गेले तर हे परत यांची माहिती देणारं असतं, हे पण हे ऍडव्हर्ब असतं, याला इंटेन्सिफायर म्हणतात. मग व्हेरी सारखं आमच्याकडे सो आहे, झालं, क्वाईट आहे क्यू यू आय टी ई, क्वाईट नाही क्यू यू आय टी ई, क्यू यू आय ई टी नाही, कारण मागे ते पण परीक्षेला विचारलेलं आहे. असे छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यात परीक्षेत टाकून देतात. झालं, मग त्याच्यामध्ये व्हेरी आहे, सो आहे, ॲब्सोल्युटली आहे, रिअली आहे यांचा सुद्धा वापर केला जाता येईल ॲडव्हर्ब म्हणून. पहिले आपण याच्यातला एक डेफिनेशन, यांतला डिफरन्स पाहून घेऊ. तसंच तुम्हाला लेसबद्दल, लेस ऍडजेक्टिव्ह पण होईल आणि लेस हे ॲडव्हर्ब पण होईल, पण त्याची पोझिशन वेगळी राहील. थोडंसं एक्झाम्पलवरच आपण पाहूया, लक्षात येईल तुम्हाला. मी इकडं घेतलं बघ बरं, ही इज द व्हेरी पर्सन टू लिव द हॉल फर्स्ट. तुम्हाला हे व्हेरी बघायचंय, याची पोझिशन क्लिअर करून घ्या की व्हेरी पाठ करून ठेवू नका की व्हेरी हे ऍडव्हर्ब आहे म्हणून. बघा, ह्या व्हेरीच्या आधी आर्टिकल द लागलेलं आहे, हे डिटरमाइनर आहे, हे पर्सन नाऊन आहे, म्हणजे 100% कोण याच्यातलं? ऍडजेक्टिव्ह. पण मी जर याला असे घेतले असते बघ बरं, ही इज व्हेरी लेझी. आता सांगा, ही इज व्हेरी लेझी. मग इथला जो ऍडव्हर्ब आहे तो अधिक माहिती देतोय, महत्वाची माहिती देत नाही. तो महत्वाचा भाग नाही आहे, म्हणजे त्याला जर वाक्यातून काढून टाकलं तर वाक्याला काही डिस्टर्ब होणार नाही जास्त. त्याला आता बघा बरं, मी याला काढून टाकलं तरी वाक्य कसं चाललंय बघा बरं, ही इज व्हेरी लेझी चाइल्ड, ही इज लेझी फाशी. पण त्याची अधिक माहिती द्यायची असेल त्या लेझीनेसबद्दल, त्याची इंटेन्सिटी वाढवायची असेल तर तुम्हाला इंटेन्सिफायर वापरला का. झालं, मग इथं बघा बरं, मी इथं व्हेरी दिले आणि यालाच काढून टाका ना. आता वाचा बरं काय अर्थ लागतो तुम्हाला, ही इज व्हेरी काही तर लगेच मराठीमध्ये असं अर्थ लागतो सर त्याचा. बघा ना ट्रान्सलेशन, तो लय है, अरे लय है, अरे ते लय है त्याच्या आधी लागू नको, मी तुला सांगितलं तुला आधीच. असे अर्थ इथं लावायचे नाही तर लक्षात ठेवायचं, ही इज व्हेरी लेझी. मग हळूच कोण काही जण कुसपट काढते, सर तुम्ही सांगितलं होतं बीचं रूप मेन वर्ब असेल तर त्याच्यानंतर ॲडजेक्टिव्ह येते बरोबर. पण इथं बीचं रूप हे मेन वर्ब जरी असलं तरी हे ऍडजेक्टिव्हच्या आधी आलेलं आहे, त्याच्यामुळे हे कोण झालं याच्यातील ऍडव्हर्ब. आपण हे सुद्धा पाहिलं की ऍडव्हर्ब ऍडव्हर्बची सुद्धा माहिती देते. जसं बघा, ही स्पीक्स इंग्लिश वेल, मी ते घेतोय बघा, ही स्पीक्स इंग्लिश वेल. पण मला वेलच्या पण आधी जर व्हेरी वापरायचा असेल तर व्हेरी वेल, व्हेरी वेल, मग याच्यात वेल हे ऍडव्हर्ब आहे मेन, त्यालाच म्हणणार ते ऍडव्हर्ब म्हणजे ऍडव्हर्ब. पण एकूण याच्यात किती ऍडव्हर्ब झाले हे सुद्धा त्याचीच माहिती द्यायला लागले, हे पण याच्यातलं जर त्यांनी ऍडव्हर्ब त्याला अंडरलाईन करून विचारलं ते पण ऍडव्हर्बच आहे. त्याला म्हणजे ऍडव्हर्ब ऍडव्हर्बची पण माहिती देतो, ऍडव्हर्ब हा ऍडजेक्टिव्हची पण माहिती देतो, ऍडव्हर्ब हा व्हर्बची पण माहिती देतो, अशी डेफिनेशन एका परीक्षेला विचारलेली आहे. झालं, तर एवढा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यातलं एक व्हेरीचं उदाहरण घेतलंय, मी आता एक लेसचं उदाहरण घेऊन दाखवतो, नाही तर काही न वाटायचं सर विसरले काय लेसबद्दल. नाही, असे किती काही शब्द आहे मी का त्यांना विसरून जाणार नाही आहे, पण आपण हे नियम त्यांना
पूर्णपणे वापरले तर सहजपणे तुम्हाला जात कोणती येतं लक्ष ठेवायचं. लेस हे बघा बरं, ॲडजेक्टिव्ह पण बनू शकते आणि हे ॲडवर्ब पण बनू शकते. ॲडवर्ब केव्हा बनणार? जेव्हा ते कोणाच्या आधी येईल? ॲडजेक्टिव्हच्या आधी येईल. आणि लेसच्या बाजूला जर असं दॅन हे तुम्ही जर एखादं कंजंक्शन वापरलं तर तिथं लेस हे काय बनते? ॲडजेक्टिव्ह बनते. पहा बरं, समजा मी इथं दिलं आहे माय सॅलरी इज लेस दॅन युअर्स. इथं हे प्रिपोजिशन देखील काम करू शकते. युअर्स मीन्स युअर सॅलरी या अर्थाने ते घेतलेलं आहे. पण इथं लेस बघा बरं सर, हे बीचं रूप आहे, मग हे कोण झाले त्यातील ऍडजेक्टिव्ह? कारण हे तर काही ऍडजेक्टिव्ह होऊ शकत नाही. चला दुसरं घेतलं बघा, मी इथे दिलं ही इज नो लेस लेझी दॅन आय ॲम. सर याच्यात लेस काय झालं? सर हे बीच रूप आहे. बीच रूप जरी असलं तरी लेस लगेच ऍडजेक्टिव्ह होणार नाही, कारण याच्यानंतर लेझी हे खरं याच्यातलं ऍडजेक्टिव्ह आहे आणि मग हे याची अतिरिक्त माहिती देत आहे, म्हणून ह्याच्यातलं हे काय झालं? ॲडवर्ब झालं. हे सुद्धा ॲडवर्बच झालं आहे. कोणाच्या आधी आलं? ऍडजेक्टिव्हच्या आधी आलं आहे. लक्षात ठेवायचं, ऍडजेक्टिव्हच्या आधी ऍडजेक्टिव्ह येऊन ऍडजेक्टिव्हची माहिती कधीच देणार नाही. एकापेक्षा जास्त ऍडजेक्टिव्ह जरी आले तरी ते नाउनच्या आधी आलेले असतील, ते नामाचीच माहिती देणार. निघू पुढे आता आणखीन. चाल आता याच्याबद्दल आम्हाला अभ्यास करायचा आहे, खास करून कोण येतो पॅट वर्ब. कारण काही जण म्हणते सर ते सगळं वर्ब वर झालं, मला वर्बच ओळखता येत नाही सेंटेन्समधलं. चला वर्ब, वर्ब म्हटलं की एक लक्षात ठेवायचे, वर्बमध्ये दोन भाग असतात. एक ज्याला आम्ही ऑक्झिलियरी वर्ब म्हणतो. ऑक्झिलरीमध्ये एकच येल आहे, स्पेलिंग मिस्टेकला हा शब्द येऊन गेलेला आहे. बऱ्याच जणांना दोन येल टाकायची सवय असते. काहींनी मला इन्फॉर्मेशन पाठवली, फॉर्म भरून पाठवलं, त्याच्यामध्ये मला इंग्लिश ग्रॅमर लावायचे. काय लावायचे? इंग्लिश ग्रॅमर. इंग्लिश ग्रॅमर लिहित असताना सुद्धा त्यांचं ग्रॅमर खरंच पाहण्यासारखं होतं. हे ग्रॅमर आहे का हे ग्रॅमर आहे ना प्रॉब्लेम? थोडा थोडा आपणच बघायचं. इतक्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आम्ही चुका करतो. कोणतं ग्रॅमर घ्यायचं आहे हे का हे? तरी मी ते टाईप करून दिलेलं आहे इंग्लिश ग्रॅमर. झालं, याच्यामध्ये हे होणार नाही. हे त्याच्यातलं ए आर हाही तर तसाच प्रॉब्लेम आहे. दोन यल नाही पाहिजे. किती यल पाहिजे? एकच यल पाहिजे, लक्षात ठेवायचं. चलिया, ऑक्झिलरी वर्ब आणि दुसरा येत असतो मेन वर्ब. पुढे आपण हे ऑक्झिलरी वर्बचे सुद्धा प्रायमरी ऑक्झिलरी मॉडल ऑक्झिलरी असे दोन भाग पाडतो. झालं, बघायच्यामध्ये प्रायमरी ऑक्झिलरी झालं आणि दुसरा येईल त्याच्यामध्ये मॉडल ऑक्झिलरी. मॉडल लक्षात ठेवायचं, मॉडल हा शब्द तयार झाला मूड अधिक ऑल पासून. म्हणजे भिन्न भिन्न प्रकारचे मूड, म्हणजे तो अर्थ देण्याचा प्रयत्न करून वाक्याला तिथून तो तयार झाला. बघा याच्यातलं एक ओ कट झालं, याच्यातलं एक यल कट झालं आणि शब्द तयार झाला मॉडल. मॉडेल नाही, मॉडेल नाही, मॉडल. मॉडल ऑक्झिलरी झाले. यांची संख्या एकूण 13 आहे. तर यांच्यामध्ये मेन कोणकोण आहे? बीचे रूप, हॅवचे रूप आणि डूचे रूप. यांचे सुद्धा रूप आपल्याला माहीत असले पाहिजे. बीचे रूप एम इज आर, हॅवचे रूप आहे याच्यामध्ये हॅव हॅज हॅड आणि डूचे रूप आहे डू डज डीड. आणि आपण डिटेलमध्ये नंतर शिकू. आणि हे मेन वर्बचं देखील काम करू शकतात. म्हणजे हे जर ह्या मेन वर्बच्या आधी आली तर ऑक्झिलरी, अन्यथा ते स्वतःच काय बनतात? मेन वर्ब बनू शकतात जर त्या वाक्यात मेन वर्ब नसेल तर. पण तसं मॉडेलला करता येणार नाही. हे मॉडेलमध्ये माहिती ना आपलं हे विल, शाल, कॅन, मे, वूड, शूड, कूड, माईट, कोणी असं. मग आपल्याला वर्बची एक पोझिशन शिकून घ्यायची. काय? की ह्या ऑक्झिलरीच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला ते वर्ब टाकून देतील. समजायचंच नाही काय झालं आहे ते कळलं पाहिजे आपल्याला. कारण एक लक्ष ठेवायचं, आपण हा शब्द एक पाहिला होता. कोणता? क्लोज. क्लोज हा शब्द नाउन बनू शकतो, क्लोज हा शब्द ऍडजेक्टिव्ह बनू शकतो, क्लोज हा ऍडवर्ब बनू शकतो, क्लोज हा वर्ब देखील बनू शकतो. काय म्हणते ना, आय विल, आय विल. बघा विलच्या नंतर मी क्लोज म्हटलं. आय विल क्लोज द मीटिंग. विल हे याच्यातलं ऑक्झिलरी आहे तर क्लोज याच्यातलं मेन वर्ब आहे. आपण एक वाक्य घेतलं होतं पहिल्या तासाला, आठवते? द डान्स केम टू अ क्लोज. अ क्लोज आर्टिकल अ वापरलंय मी, याचा अर्थ ते नाउन झालंय.
तेच नुसार मग ते ऍब्जेक्टिव्ह बनेन कुठं कधी ऍडव्हर्ब बनेन ते सुद्धा आपल्याला पाहावे लागते. एक शब्द किती जातीमध्ये जाऊ शकतो त्याची त्याचं रूप न बदलता कार्य बदलून. एक पोझिशन इथं क्लिअर झाली यांच्यानंतर ते येऊ शकते. दुसरं व बदल आणखीन एक खासियत आहे की हे नॉन फायनाईट व म्हणून काम करतात, त्याला आपण इन्फिनिटिव्ह म्हणतो. असे सुद्धा युज टू क्लोज काय म्हणतील, आय वॉन्ट टू क्लोज द मीटिंग. आता सांगा आय वॉन्ट टू क्लोज द मीटिंग, आय वॉन्ट टू क्लोज, टू क्लोज ह्याच्यातलं सुद्धा वर्ब झालेलं आहे. नॉन फायनाईट जरी असलं तर ते वर्बच आहे, लक्ष ठेवायचं. कारण याच्याही पुढं काही ना काहीतरी चालूच राहील ना. नाऊन किंवा प्रोनाऊन पुढचं ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंटचं काम करणार ते वापरले जातील. इतकंच नाही ते हे स्वतःच वर्बल नाऊनचं काम करू शकतो. समजा मी एक एक्झाम्पल दिलं बघा बरं, टू एअर इज ह्युमन सेंटेन्स दिलं, दोन तीन वेळेस विचारले परीक्षेला आतापर्यंत झालं टू एअर. काही नाही वाटन सरची स्पेलिंग चुकली काय, एअर लिहिलं अरे काही तर राहिलेली आहे सर, तर वाचायले कस काय त्याची मला एअर. मला तर वाटतं एअरर असं, हे एरर मुळातच नाऊन आहे. बघा मग याच्यामध्ये एअर त्याला ओ आर तुम्ही प्रत्यय लावलं ते एरर झालं नाऊन. हे टू एअर सुद्धा इथं इन्फिनिटिव्ह जे आहे प्रेझेंट इन्फिनिटिव्ह हे इथं नाऊनचंच काम करते, त्याला वर्बल नाऊन म्हणतात. कारण एक लक्षात ठेवायचं की इज हे वर्ब एन वर्बच्या आधी येण्याचा अधिकार सब्जेक्टला असतो. सब्जेक्ट एक तर नाऊन असते नाही तर कोण असते, प्रोनाऊन असते. याला एवढीशा दोन शब्दाने तर क्लॉज म्हणता येणार नाही आपल्याला. म्हणजे वर्बल नाऊनचं काम करतंय हे प्रोनाऊन नाही आहे. कोण याच्यामध्ये नाऊन आहे. टू एअर इज ह्युमन, चुकणे हा मानवीय गुणधर्म. आपण म्हणते का पोहणे हा माझा छंद, वाचणे हा माझा छंद, ते सुद्धा त्याच्यामध्ये येतीलच. त्याला एक टू प्लस वर्ब लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आणखीन की वर्बला तुम्ही जर आय एन जी लावले तर ते कंटिन्युअस टेन्सचं काम केव्हा करेन, जेव्हा सोबतीला कोण असतील ऑक्झिलरी त्यातल्या त्यात ते बीचे रूप असतील तर. पण ह्या व्ही आय एन जी नंतर सुद्धा तुमचे बाकीचे मेंबर जर येतच गेले, ऑब्जेक्ट आलं एखादं कॉम्प्लिमेंट आलं तर हा क्लॉजचं काम करेल, त्याला वर्बच राहील. पण हे जर यांच्याशिवाय जर आले तर हे स्वतः नाऊन बनतात, त्याला आपण पुढे चालून मी यांना जर काउंट लकलं आणि याला जेरंड म्हणतात. काय म्हणतात, जेरंड किंवा वर्बल नाऊन हे नाऊनचं काम करू शकतात, तसंच हे ॲडजेक्टिव्हचं पण काम करू शकतात. अरे एक 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 कार्य दिसतंय आम्हाला, अरे वी आय एन जी सुद्धा काय झालं इकडे याचं काम करायला लागलंय जेरंडचं सुद्धा. समजा मी इथं असं दिलंय, रीडिंग इज माय हॉबी. चला हे कोणाचं रूप आहे, बीजं रूप आहे, वर्ब आहे. वर्बच्या आधी कोण येत असतो, सब्जेक्ट, सब्जेक्ट येतं नाऊन असतो किंवा काय असतो, प्रोनाऊन असतो. प्रोनाऊन आहे कोण आहे, नाऊन झाले झालं त्याच्यामध्ये. आणि मी आणखीन एक उदाहरण त्यालाच अटॅच करणारं एखादं उदाहरण इकडे लिहितोय बघा, शी इज सिटिंग इन द रीडिंग रूम. चला याच्यातलं रूम काय झालं, नाऊन आहे. आणि रीडिंग कोणाची माहिती द्यायला लागलं ह्या रूमची, मग रीडिंग हे याच्यातलं वर्ब होईन का नाही, हे याच्यातलं ऍब्जेक्टिव्ह होईल की याच्यातलं नाऊन होईन सांगा. तर नाही, हे वर्ब होणार नाही आहे, नाऊन होणार नाही. कोण झालं हे याच्यातलं ऍब्जेक्टिव्ह आहे, कारण त्यानं नामाची माहिती दिलेली आहे. चला वर्बचं जे थर्ड फॉर्म असतं लक्षात ठेवायचं, वर्बचं थर्ड फॉर्म ज्याला आपण ईडी किंवा ईएन प्रत्यय लावतो, हे सुद्धा गरज पडली तर ऍब्जेक्टिव्ह बनतात. त्याला आपण पार्टिसिपल ऍब्जेक्टिव्ह म्हणतो. इकडे याला पार्टिसिपल ऍब्जेक्टिव्ह म्हटलेलं आहे, तर याला इकडे जेरंड जे असतं ते नाऊनचं काम करत असते. हे सुद्धा बनवू शकतात. मी जर असं म्हटलं बघा, इट इज अ नोन स्टोरी, ही सर्वांना माहीत असणारी कथा आहे. बघा नोन, तुम्ही म्हणता ना की सर मी नो चे तीन रूप पाठीमागा, नो न्यू नोन, नो न्यू नोन. पण मला सांगाय नोन वर्ब आहे का इथं, थर्ड फॉर्म आहे का, तर नाही. यानं माहिती कोणाची दिली या स्टोरीची, मग हे याच्यातलं झालं ऍब्जेक्टिव्ह. काही जण इंटरेस्ट शब्द या वर्बला इंटरेस्टेड करतात, इडी लावतात इंटरेस्टेड. आय एम नॉट इंटरेस्टेड इन दिस प्रोजेक्ट, आपण असं जेव्हा म्हणतो
तेव्हा आय ॲम नॉट इंटरेस्टेड, ॲम बीचं रूप आहे, इंटरेस्टेड ह्याच्यातलं ॲडजेक्टिव्ह झालेलं आहे. तर अशा प्रकारे वर्बसुद्धा यांचे कामं करताना दिसतो, कधी तो नाऊन बनतो, कधी ॲडजेक्टिव्ह बनतो, तर कधी तो स्वतः वर्बसुद्धा राहील. झालं, एवढं एक स्क्रीनशॉट काढून घ्या, त्याच्यानंतर आपण एक कंजंक्शनचं कॉन्सेप्ट क्लिअर करून घेऊ आणि आज थांबूया. याचबद्दल थोडंसं कॉन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी मी याची काही उदाहरणं घेऊन दाखवतो आहे. बघा बरं, मी इथे दिलं आहे, शी सॅट क्लोज टू मी, एक वाक्य घेतलं मी. दुसरं, द डान्स केम टू अ क्लोज, हे परिचित वाक्य झालं आहे तुम्हाला. आता तिसऱ्यांदा आलं आहे, त्याच्यानंतर मी घेतलं इथं की दे विल क्लोज द शो, आणि शेवटचं घेतलं आहे मी यांच्यामध्ये, शी इज माय क्लोज फ्रेंड. तुम्ही हे क्लोज, हे क्लोज, हे क्लोज, हे क्लोज बघा बरं, त्यांनी परीक्षेमध्ये अंडरलाईन करून दिले आणि यांच्या तुम्हाला जाती ओळखायचे आणि पुढं त्यांनी जोड्या लावायसाठी दिलेल्या असतात. बऱ्याच वेळेस विचारतात किंवा यांचे क्रम लावून खाली देत असतात, एमध्ये, बीमध्ये, सीमध्ये, डीमध्ये. जे जे तुम्हाला ओळखता येत ते तुम्ही ओळखायचे, कोणते कोणते जातीचं काम करू शकतो हा शब्द वाक्यामध्ये. चला, इथे अक्लोज हे तर आपल्याला ओळखलं, हे बघा डिटरमायनरमुळे हे काय आलं, नाऊन, हे कॉन्सेप्ट क्लिअर झालं. इथे सांगा आता हे इज हे बीचं रूप आहे, पण हे क्लोज कोणाची माहिती देतं, ह्या नाऊनची माहिती देतं. नाऊनची माहिती देणारा नामाच्या आधी आला तर हा कोण झाला, याच्यातला ऍब्जेक्टिव्ह. चला, दोन जाती कटल्या, इथला नाऊन ऍब्जेक्टिव्ह ओळखायला, आता आम्हाला वर्ब ओळखायचं आहे, ऍडव्हर्ब ओळखायचं आहे. काहींचा इथंच गोंधळ आहे, सर यालाच वर्ब म्हणतील, मग मला सांगा याला जर वर्ब म्हटलं तर हा काय झाला याच्यातला, अरे हा आता खरा वर्ब याच्यातला, म्हणजे हे कोणाची माहिती द्यायला लागलं, वर्बची, मग हा झाला याच्यातला ॲडवर्ब, आणि विल हे याच्यातलं मॉडल ऑक्झिलरी होते, आणि मग हे स्वतः याच्यातलं मेन वर्ब आहे, म्हणजे हे वर्बचं काम करत आहे, म्हणजे यानं चार जातीचं काम केलं आहे. एक शेवटचा आपल्याला बघायचा होता, तो म्हणजे कंजंक्शन. याचं थोडंफार आपण आधी पण पाहिलं होतं की हे दोन वाक्यांना जोडणारा आहे, दोन शब्दांना, म्हणजे दोन वाक्यांना जोडणारा शब्द. हे दोन वाक्यांना जोडताना काय, पहिल्या वाक्याच्या सुरुवातीला देखील कंजंक्शन वापरले जाते किंवा दोन वाक्यांच्या मध्ये कंजंक्शन वापरले जाते, पण दोन्ही वाक्याच्या शेवटी वापरले जात नाही. झालं कंजंक्शन बद्दल. मग यामध्ये काही बसणारे आपण पाहिले होते मागे सुद्धा, ठीक आहे. बघा, याच्यामध्ये मी असं लिहिलं की ही हॅज नॉट सेंट मी अ लेटर येट. यातलं येट बघा, हे ज्यातलं हे वर्ब झालेलं आहे, हे हेल्पिंग वर्ब, हे मेन वर्ब, हे याच्यातलं ॲडवर्ब आहे, ते देखील त्याचं काम करू शकते. ॲडवर्ब ह्या मेन वर्बच्या आधीसुद्धा येऊ शकते. एक दुसरं बघा, ही इज व्हेरी रिच येट He is not happy. बघा, इथं येणारे यट काय करतं, याच्यामध्ये एकूण किती वर्ब आलेले आहेत, तर दोन वर्ब आलेले. याचा अर्थ हे दोन सेंटेन्स आहे, सेंटेन्स नंबर वन, सेंटेन्स नंबर टू. यात येणारे यट कोण आहे, तर हे याच्यातलं कंजंक्शन झालेलं आहे आणि हे यट याच्यातलं काय झालेलं आहे, ॲडवर्ब झालेलं आहे. याचा अर्थ यट हा शब्द ॲडवर्ब किंवा कंजंक्शनचं काम करू शकतं. असे पुष्कळ शब्द आपण असे पाहिले होते की हे बिफोर घेतलं होतं, त्याच्यानंतर आफ्टर, सिन्स, हे दोन्ही घरामध्ये बसू शकतात, कंजंक्शन पण बनू शकतात, ॲडवर्ब पण बनू शकतात. लक्षात ठेवायचं, ॲडवर्ब किंवा हे कंजंक्शनचं काम करू शकतात. त्यांच्या दोन वाक्यांना जोडणारा जर असेल तर त्याला काय म्हणा, तुम्ही कंजंक्शन म्हणा, आणि जर तो वर्बची माहिती देत असेल तर त्याला ॲडवर्ब म्हणा. यामध्ये आणखीन एक शब्द आपण ॲड करू शकतो, तो म्हणजे ओनली, आत्ता एक शब्द ॲड केला तो म्हणजे कोण, येट. हे सुद्धा ॲडवर्ब कंजंक्शनचं काम करू शकतात. यावरची आणखीन उदाहरणं आपण उद्याच्या तासाला पाहणार आहोत.